वळूया पुढील बातमीकडे. ब्रेकिंग बातमी समोर येते आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होणार आहेत. राज्यातील विविध विषयांवर चर्चेसाठी वरिष्ठांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर जाणार आहेत. दिल्लीमध्ये वरिष्ठांची ते भेट घेणार आहेत. राज्यातील विविध विषयांवर चर्चेसाठी वरिष्ठांसोबत चर्चा होणार आहे, भेट होणार आहे. तर एक मोठी बातमी समोर येते आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होणार आहेत. राज्यातील विविध विषयांवर चर्चेसाठी वरिष्ठांची भेट घेणार आहेत. सध्या राज्यात आरक्षण विषयात आपलेला आहे. मराठा समाज आरक्षणावर ठाम आहे, धनगर समाज, त्यानंतर ओबीसींचा सुद्धा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. सोबतच इतरही महत्त्वाचे विषय आहेत आणि या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना होणार आहेत. राज्यातील विविध विषयांवर चर्चेसाठी वरिष्ठांसोबत भेट होणार आहे. याविषयी अधिक माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडलेत. चेतन, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा दिल्लीला रवाना होणार आहेत, काय कारण आहे? नक्कीच एकंदरीत जगदीश, ज्या प्रकारे राज्यातील परिस्थिती आपण सध्या पाहत आहोत आणि आज कॅबिनेट बैठकीला कुठेतरी अजित पवार यांची दांडी आणि यामुळे कुठेतरी पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि एकंदरीत भाजप आणि शिवसेनेमध्ये पुन्हा एकदा तिढा निर्माण झाल्याची चर्चा सुरू झालेली आहे. याशिवाय बॅक टू बॅक जे आपण नांदेडचं रुग्णालय असेल, छत्रपती संभाजीनगरमधलं रुग्णालय असेल, या ठिकाणी झालेल्या कुठेतरी मृत्यूतांडवामुळे सुद्धा शिंदे गटाविरोधात सुद्धा भाजपविरोधात सुद्धा एकमेकांमध्ये कलगीतुरा चालू झालेला आहे. आणि याच पार्श्वभूमीवर आता मध्यस्थी करण्यासाठी दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रवाना झाल्याची माहिती समोर येत आहे. आणि त्यामुळे एकंदरीतच आज जी भाजपची दादर येथे जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक होती, त्या बैठकीच्या समारोपाऐवजी मध्यंतरीच देवेंद्र फडणवीस आले आणि त्यांनी आपलं भाषण आटोपत घेतलं, जेणेकरून दिल्लीला रवाना होता येईल. आणि म्हणूनच आता दिल्लीच्या भेटीनंतर तरी शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये एकंदरीत जी वादाची चर्चा सुरू आहे त्या चर्चेला पूर्णविराम मिळणार का हे पाहावं लागेल. जगदीश, चेतन, राज्यात इतरही विषय आहेत. आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे, कांदा कोंडी अर्धी सुटलेली अर्धी बाकी आहे, या सर्व प्रश्नांवर सुद्धा चर्चा होण्याची शक्यता आहे का? निश्चित, कारण गेल्या काही काळामध्ये महिनाभर आपण पाहत आहोत सातत्याने सरकार विरोधात वातावरण निर्मिती होत आहे. आणि यासाठी दोन महत्वाची कारणं होती, एक धनगर आरक्षण असेल, ओबीसी आरक्षण असेल आणि मराठा आरक्षण असेल. याशिवाय टोमॅटोचे घसरलेले दर असतील, कांद्याचे घसरलेले दर असतील, या दोन्ही प्रसंगांसाठी कुठेतरी आता केंद्राची मदत मोठ्या प्रमाणात लागणार आहे. आणि म्हणूनच या वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीमध्ये नेमके आता हे दोघेही नेते कोणाकोणाची भेट घेत आहेत हे पाहावं लागेल, कारण जी शक्यता वर्तवली जाते त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा या दोन बड नेत्यांची हे दोघेही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री भेट घेतील अशी माहिती समोर येत आहे. त्यामुळे नेमकी आता कुणाची भेट आज होते आणि त्यामध्ये काय चर्चा होते हे अवघ्या काहीच वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. जगदीश, मात्र चेतन, एकीकडे महाआघाडी सुद्धा लोकसभेच्या तयारीसाठी लागलेली आहे, इंडिया आघाडी मजबूत होतीये, या सर्व पार्श्वभूमीवर राजकीय चर्चा या बैठकीत या भेटीत होणार आहे का? निश्चितच राजकीय चर्चेपेक्षाही जास्त म्हणजे सध्या जे सरकार कुठेतरी अस्थिर दाखवण्याचा प्रयत्न विरोधक करत आहेत त्यामध्ये विरोधक कुठेतरी यशस्वी ठरलेले आहेत. आणि एकूणच जर पाहिलं असेल तर तिन्ही पक्षांमधील समन्वयासाठी कालही जी विस्तारकांची बैठक भाजपच्या झालेली होती विधानसभा लोकसभा त्यामध्ये सुद्धा दोन्ही पक्षांना सोबत घेऊन जाण्याचं आवाहन फडणवीसांनी केलेलं होतं. आजच्या बैठकीतही एकंदरीत मार्गदर्शन करताना हाच सूर दिसून आला. कुठेतरी अजूनही तिन्ही पक्ष जरी सत्तेत एकत्र असले तरी आपण बघत आहोत की स्थानिक पातळीवरती अद्यापही मतभेद दिसून येत आहेत. आणि त्यामध्येच अशा प्रकारे जर विरोधक वरचढ होत असतील सरकारमध्ये आणि वेगवेगळ्या आरक्षणाचे जे मुद्दे जे आता सर्वोच्च न्यायालय आणि केंद्रामध्ये कुठेतरी प्रलंबित आहेत ते जर मार्गी लावायचे असेल तर नक्कीच केंद्रीय नेतृत्वाची मोठी मदत आता राज्य सरकारला भासणार आहे. आणि म्हणूनच कुठेतरी या बैठकीमध्ये पहिल्यांदा तर राज्यामधील सरकारविरोधातील रोष शमवण्यासाठी केंद्राकडून जमेल ती टेक्निकल मदत घेण्याचा प्रयत्न केला जाईल. त्याच्यामध्ये मग मराठा आरक्षणासाठी किंवा ओबीसी आरक्षणासाठी आणि एकंदरीतच जो 50% कॅप आहे तो वाढवण्यासाठी राज्य सरकारकडून शिफारस करण्याचा प्रयत्न केला जाईल. आणि केंद्राकडूनही त्याला तत्काळ मंजुरी कशा प्रकारे मिळवता येईल या संदर्भातील कळवतं होतील. आणि दुसरी गोष्ट जे शेतकऱ्यांसंदर्भातील असेल की कांदा प्रश्न असेल किंवा एकंदरीत टोमॅटो प्रश्न असेल या संदर्भात सुद्धा कशा प्रकारे केंद्र सरकार अधिकाधिक अनुदान देऊन नाफेड मार्फत अधिकाधिक एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रवाना होत आहेत, अजित पवार कुठे दिसत नाहीत. आज सुद्धा मंत्रिमंडळ बैठक झाली, या मंत्रिमंडळ बैठकीला अजित पवार अनुपस्थित होते. नक्कीच अजित पवार यांच्या नक्की अनुपस्थितीचं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाहीये. जरी त्यांची कुठेतरी आरोग्य व्यवस्थित नसल्याचं कारण पुढे येत असलं तरीही नक्कीच
काहीतरी रोष आहे, काहीतरी तणाव आहे अशी चर्चा विरोधक करत आहेत आणि या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आता अजित पवार यांची प्रतिक्रिया समोर येणं महत्वाचं आहे. मात्र तूर्तास तरी फक्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोनच नेते दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे. अजित पवार यांच्या नावाचा अद्यापही या यादीत समावेश नाही, त्यामुळे अजित पवार नाराज आहेत की खरंच त्यांची तब्येत बिघडल्यामुळे ते जात नाहीयेत. हा मुद्दा अजित पवार यांच्या प्रतिक्रियेनंतरच स्पष्ट होऊ शकतो. मात्र तूर्त तरी देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांनी अजित पवार यांच्या नाराजीचं कुठे कारण समोर येतं ते फेटाळलेलं आहे. जगदीश, धन्यवाद चेतन दिलेल्या या माहितीबद्दल. तर मोदी शहांची भेट घेणार असल्याची माहिती समोर येते. राज्यातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर या दौऱ्याला महत्व आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीला रवाना झाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.